नमस्कार मित्र तुम्ही पाहतात आकारा डिजिनॅन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी परवा एक तारखेला गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पाच तारखेला होणार आहे आणि आठ तारखेला निकाल लागतील हे निकाल नेमके कोणाच्या बाजूने लागणार आहे त्याबद्दल जसं औसुक्य गुजरातच्या जनतेमध्ये आहे त्याच पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांचं राज्य म्हणून पण या निवडणुकांकडे बघितलं जातं मागच्या कित्येक महिन्यांपासून या निवडणुकांबाबत एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न मीडियातला एक गट सातत्याने करतो काही लिबरल लिटियन्स यूट्यूबर्स ज्यांचे फॉलोअर्स लाखाच्या नव्हे तर मिलियनच्या घरात आहेत ते तर आपल्या लव्या जम्यासह तळ तळटोकून बसले कुणी मुसलमानांच्या वस्त्यांमध्ये जातोय जाणते हे क्या आहे गुजरात का मुसलमान का गुजरातमध्ये विकासाची कामं झाली की नाहीत जनता नाराज आहे का त्यांच्या पुढे नेमक्या कोणत्या समस्या आहेत हे फक्त गुजरात का मुसलमान तुम्हाला कसं काय सांगू शकतो दुसरं कोणी नाही सामान्य हिंदू वस्त्यांमध्ये काय विकासाची गंगा वाहते की काय की ज्यामुळे तिकडे जायलाच नको आणि विचारायलाच नको कामं झालीत की नाहीत एकांगी चित्रण एकांगी विश्लेषण हे आरोप फक्त उजव्या विचारधारेच्या पत्रकारांवर यूट्यूबर्सवर करत असताना लोकांना हे विकले गेलेले फाईव्ह स्टार पत्रकार का दिसत नाहीत हिंदुत्ववादी पत्रकारांना तर मोदी मीडिया गोदी मीडिया वगैरे बोललं जातं ते सोडून द्या पण हा ल्युटियन्स मीडिया हे लिब्रांडू पत्रकार का असली धोरणं गुजरातीत राबवत आहेत यामागची कारणं समजून घ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका होणारे हे नक्की झालं आणि काँग्रेसचे राजपुत्र भारत जोडो यात्रेवर निघाले मला प्रामाणिकपणे वाटलं होतं तेव्हा की हा बाबा मोदींना शह द्यायला मैदानात उतरलाय आणि तो या जोडो जोडो यात्रेतून गुजरातमध्ये ऐन निवडणुकीच्या वेळेला हंगामा करणार असंही या लाचार मीडियाने बोंब मारायला सुरुवात केली होतीच की यंदा मोदींचं काही खरं नाही गुजरातमध्ये दोन हजार चोवीसला खूप असंतोष अँटी इन्कंबन्सी गुजरातच्या जनतेत पसरलेली आहे सरकारचं अपयश झाकायला कित्येक किलोमीटर लांबीची भिंत बांधायला लागते मोदींना हा जो काय प्रचार विरोधक करत होते त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे आधे इधर जाव आधे उधर जाव आधे काँग्रेसला मदत करायला तर आधे आम आदमी पार्टीला मदत करायला त्यांनी पत्रकार वाटून घेतले होते तरीही त्यांना मोदी मीडिया भारीच पडत होतं कारण मोदींच्या मार्गदर्शनाखाली जेवढा विकास या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना साधता आला आहे ना मागच्या पाच वर्ष त्याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर ठेवला आहे सर ते शेवटी काहीही झालं तरी हे मोदीशहांचं राज्य आहे इथे ज्या भागात त्यांना खतरा दिसला जाणवला तिथे तर कित्येक महिने आधीच त्यांनी डागडुजी करायला सुरुवात केली होती मोदी म्हणजे सध्या लार्जर दॅन लाईफ असं पोर्ट्रेट आहे त्यासमोर उभं राहणं खरं तर ना केजरीवालना जमणार आहे ना, ना राहुल गांधी पण या सगळ्या भाऊगर्दीत आम आदमी पार्टीने चांगला प्रयत्न तरी केला आहे लढत देण्याचा मोदींच्या गुजरातमधल्या यावेळच्या निवडणुका भाजपच्या दृष्टीने एकतर्फी काय सोप्या तर मुळीच नव्हत्या पण त्यामुळे झालंय असं की अधिक जबाबदारीने हा पक्ष संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरलेला दिसतो काही ठिकाणी भाजपाच्या मागच्या वेळेच्या जागांनाही सुरुंग लागेल असं तिथे ग्राउंड रिपोर्टिंग करणारे आमचे काही पत्रकार मित्र सांगत आहेत पण त्या ठिकाणी फटका बसतोय हे बघताच दुसऱ्या ठिकाणाहून त्याची भरपाई कशी करता येते करता येते काय याची चाचपणी नरेंद्र आणि अमित शहाची टीम करताना दिसत होती चार जागा जात आहेत तर चार नवीन जागा कशा आणता येतील याच्यावर ये चर्चा झडत होती हा पक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्शन मोडमध्ये असतो वगैरे बोललं जातं पण हे इलेक्शन मोडमध्ये असणं नेमकं काय का आणि कसं असतं हे जर कुणाला अभ्यासायचं सा असेल तर त्यांना गुजरातमधल्या भाजपाच्या प्रचाराची जी रणनीती होती ना ती समजून घ्यायला हवी मित्रांनो ही रणनीती ज्यांना समजणं कठीण आहे असे उंटावरचे शहाणे म्हणजे आपले युवराज राहुल गांधी या माणसानं वीस हजार किलोमीटरची भारत जोडो जोडो तोडो या पदयात्रा करण्याचा संकल्प सोडला पण कशासाठी भारतात असं काय तुटलं होतं की हा ते जोडायला निघाला होता जिनके दिल तुटे ते व आके आ, आ राहुल को चिपकते ते और उनके तुटे हुए दिल फिरसे जुड जाते थे। आसा ही ते असाही युक्तिवाद काय का काँग्रेसी प्रवक्त्यांनी केला होता जेव्हा या बाबाचं ते धरपकड मिठीमार प्रकरण जरा जास्तच वाढलं होतं तेव्हा बरोबर व मार मिठ्या कर सत्याचे प्रयोग आणि आणखीन काय करायचं ते कर पण हे कुणासाठी करतोयस तुझा पक्ष औषधालाही शिल्लक राहतोय का नाही अशी सिच्युएशन क्रिएट झाली आणि तू कुठे गावभर फिरतोयस गुजरात जिंकणं तर सोडा यावेळेस गुजरातमध्ये किमान लढत देणंसुद्धा काँग्रेसला अडचणीचं भारी वाटत होतं त्यात काँग्रेसी मतांमध्ये वाटेकरी आला आहे नवीन आम आदमी हो म्हणून काय मैदानातून पळ काढायचा मैदान सोडून पळून जायचं जिथे मोदींसारखा माणूस जो देशाचा पंतप्रधान आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत राज्याला विकासाची नवी दिशा देण्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे त्यांच्या राज्यात यावेत म्हणून आपलं वजन वापरतोय कितीही झालं तरी ती प्रादेशिक अस्मिता ही काही जी आहे ती काही लपत नाही त्यामुळे मोदींचं हे वागणं एक महाराष्ट्रीयन म्हणून मला वर्करनी खटकत जरी असलं तरी ते त्यांच्या जागी योग्य आहेत मोदी देशाचा कारभार बघत असताना त्यांचं स्वतःच्या होमस्टेटकडे लक्ष राहणं स्वाभाविकच हो आहे पण दुसऱ्या बाजूला राहुल गांधींसारखा काँग्रेसचा स्टार प्रचारक ज्याने नेमक्या या निवडणुकांच्या मुहूर्तावर आपली भारत जोडो यात्रा सुरू केली होती त्या माणसाने या, या यात्रेच्या निमित्ताने गुजरात ढवळून काढायला हवा होता केंद्र आणि राज्य सरकार कसं अपयशी आहे हे गुजरातच्या जनतेसमोर मांडत आपल्या पक्षाचा दावा सादर करायला हवा होता पण हे महाशय गुजरातमध्ये आले काय आणि गेले काय पण बापाला कळलं नाही खरं तर राहुलने यात्रा सुरू झाल्यापासून फक्त मिठ्याच मारल्या फक्त महाराष्ट्रात आल्यावर सावरकरांवर उलटसुलट बोलून थोडंसं फुटेज काढण्याचा प्रयत्न केला जो काही काही प्रमाणात यशस्वी देखील झाला पण त्यांच्या प्रयत्नामुळे उद्धव ठाकरेंची सेना मात्र उघडी पडली आणि महाविकास आघाडी नावाचं जे कडबोळ आहे ते होत्याचं नव्हतं झालं राहुलने गुजरातमध्ये आपल्या पक्षाची दावेदारी एकदम हलक्यात घेत गुजरातमधून सपशेल माघार घेतली काँग्रेस हरणार हे परसेप्शन नव्हे तर मोदी जिंकणार या धसक्यानं त्या पक्षाच्या सगळ्यात मोठ्या नेत्यानं निवडणुकीच्या रिंगणातून प्रचारातून पळ काढला याच्या उलट मोदींना काही ठिकाणी पराभव दिसत असल्यानं त्यांनी उलटी रणनीती वापरत त्या चार पाच सीटचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी परवा चोपन्न किलोमीटर अंतराची एक रॅली आयोजित केली ज्या त्यांनी पाच तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या मतदारसंघांना प्रभावित करण्याचं काम केलं अतिशय दुर्दपणे मोदींनी प्रचाराची वेळ संपण्याआधीचे काही तास आपल्या प्रचार यात्रेसाठी वापरले फरक बघा मित्रांनो एक तरुण तुर्क पराभव गृहित धरून रणछोडदास बनतो रणछोडदास तर इथून नाही तर तिथून पण मला आवश्यक तो आकडा गाठायचा ज्या ईर्षेने झपाटलेला विजयी लक्ष गाठायला निघालेला नरेंद्र दामोदरदास हा विजयी वीर असतो आज हिंदुस्थानात नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव का आणि कसं चलनी नाणं आहे ना हे त्याचं स्वयंस्पष्ट उदाहरण आहे त्यामुळेच त्यांना चॅलेंज करणं हे राहुलसारख्या गुळगुळीत मेंदूच्या माणसाचं काम नाही हे पुन्हा स्पष्ट होत जातं ज्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांबद्दल ज्यांचे विचारवारू हवेत दौडू लागलेत ना त्यांना लाग हा इशारा आहे खरं विधानसभेसाठी मोदी एवढे सतर्क असतात तर लोकसभेला तुमच्या पुढे काय वाढून ठेवलं असेल याची फक्त कल्पना त्यांच्या विरोधकांनी करावी तूर्ताच सांगतो पुन्हा भ्रिटू स्वर आपली काळजी घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा डी धन्यवाद नमस्कार